Be a part of powerful digital news network, Navi Mumbai Network. नवी मुंबई का एकमात्र पर्यटन क्षेत्र गवली देव और सुलई देवी की पहाड़ियाँ, मगर अब तक विकास की बातें बहुत, मगर निधि के अभाव और पर्यावरण विभाग के पास आराखड़ा तैयार होने के बावजूद भी आज तक इस पर्यटन क्षेत्र के विकास का काम खटाई में पड़ा रहा। मगर थाने के सांसद राजन विचारी ने इस पर्यटन क्षेत्र के विकास के बीच आड़े आ रहे तमाम अड़चनों को दूर करते हुए वन विभाग के अधिकारियों, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर के साथ संयुक्त तौर पर इस परिसर का दौरा किया। इस दौरान जिला प्रमुख द्वारकानाथ भोयर, मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरे, नवी मुंबई महानगर पालिका के मुख्य शहर अभियंता सुरेंद्र पाटिल, उप वन संरक्षक गजेंद्र हीरे, सहायक उप वन संरक्षक गिरिजा देसाई, रेंज फॉरेस्ट ऑफिसर नरेंद्र मुठे आदि अधिकारी मौजूद थे। नैसर्गिक सुंदरता से धनी इस गवली देव और सुलई देवी पहाड़ियों की मनमोहकता और इस सौंदर्य में और चार चांद लगाकर इसका विकास माथेरान और लोनावला की तर्ज पर हो सके, यही कारण है कि सांसद राजन विचारे ने इस क्षेत्र को पर्यटन क्षेत्र के तौर पर विकसित करने की ठानी है। बता दें कि वन विभाग के पास निधि की कमी के कारण नवी मुंबई महानगर पालिका ने सन 2014 में इस पर्यटन स्थल के विकास के लिए तकरीबन 1 करोड़ की निधि आवंटित की थी, परंतु तकनीकी खामियों के कारण आज तक विकास ठंडे बस्ते में बंद रहा। परंतु राजन विचारे ने आज खुद सरकारी वन विभाग और महानगर पालिका विभाग के अधिकारियों के साथ संयुक्त तौर पर परिसर का दौरा कर इस क्षेत्र को पर्यटन क्षेत्र के तौर पर पहचान दिलाने के लिए पहले टप्पे में इसके काम की शुरुआत करने का फैसला लिया है। इस दौरान राजन विचारे ने गवली देवी और सुलई देवी पहाड़ियों का बारीकी से मुआयना कर हर स्थल का दौरा किया। इस दौरान जहां उन्होंने पीने के पानी की व्यवस्था देखी, सीढ़ियों की अवस्था देखी, कुआं और पर्यटन विश्रांति स्थल का जायजा लिया, वहीं बैठने की व्यवस्था का जायजा लेकर सांसद राजन विचारे ने वन विभाग के अधिकारियों और आयुक्त अभिजीत बांगर को इस संपूर्ण स्थिति का जायजा करवाकर इसके विकास के लिए महत्वपूर्ण सूचनाएं दी। इस संयुक्त दौरे के दौरान सांसद राजन विचारे, वन विभाग के तमाम अधिकारियों और आयुक्त अभिजीत बांगर ने गवली देवी माता के मंदिर में शीश नवाते हुए पूजा की। मीडिया से बात करते हुए सांसद राजन विचारे ने कहा कि नागरिकों की मांग पर नवी मुंबई के इस एकमेव परिसर को पर्यटन क्षेत्र में तब्दील करने का फैसला लेते हुए इसी से जुड़ा प्रस्ताव राज्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे को सुपुर्द किया गया है। उन्हें आशा है कि जल्द पहले टप्पे के पर्यटन स्थल के कार्यों को मंजूरी मिलेगी और आने वाले 2 महीनों में इस कार्य की शुरुआत की जाएगी। आज ताजा मूर्त स्वरूप आज लाभलेला आहे। आज तुम्ही बघितलं असेल, नवी मुंबई महापालिकेचा आयुक्त अभिजीत बांगर साहेब इथे आहेत, मुख्य वनसंरक्षक सुरमुरे साहेब हे सुद्धा इथे आलेले आहेत आणि वन खात्याची सर्व टीम अधिकारी आहेत। आणि आज तुम्ही जर बघितलं तर राज्य शासन, त्याचबरोबर महापालिका आणि वन खातं, या तिघांमिळून हा प्रोजेक्ट आता होतो आहे। हे जर पर्यटन स्थळ पहिल्या टप्प्यामध्ये पर्यटन स्थळ जे आहे ते घोषित होतं आहे, त्याचबरोबर हे जे सर्व आराखडे हे जे सर्व पाठवलेले आहेत, आज त्याची व्हिजिट होती आणि ही सर्व पाहणी दौऱ्यामध्ये काय काय करायचं आहे किंवा काय कशा पद्धतीने करायचं आहे त्याची संबंध आराखडे ह्या संदर्भात पाठवलेले आहेत आणि त्यांची मंजुरी येत्या काही दिवसात येऊन 1-2 महिन्यामध्ये ह्या काही जी कामालासुद्धा सुरुवात होणार आहे। आणि ह्या मला वाटतं आज तुम्ही जर बघितलं तर नवी मुंबई जे शहर जे आहे 108 स्क्वेअर किलोमीटर ह्या परिक्षेत्रामध्ये संबंध आहे, परंतु या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून गेले कित्येक
वर्षापासून इथल्या ग्रामस्थांची, त्याचबरोबर इथल्या सबंध नागरिकांचीसुद्धा इथं मागणी होती की गवळीदेव आणि सुलाईदेवी ह्या दोन्ही ह्याचा विकास झाला पाहिजे. आणि आज तो खऱ्या अर्थाने इथे वन खात्याचे चांगले अधिकारी इथे आपल्याला आले आहेत, महापालिकेचे आयुक्त आहेत, आदरणीय या खात्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्याकडे सुद्धा हा प्रस्ताव दिलेला आहे आणि लवकरात लवकर ह्याची मंजुरी मिळून ह्या कामाला सुरुवात होईल, जेणेकरून पर्यावरणाचा संबंध हे करून नियमामध्ये ठेवून हा प्रस्ताव आपण हा करतो आहे आणि याला मूर्त स्वरूपामध्ये येत्या 1-2 महिन्यामध्ये कामाला सुरुवात होईल. मुख्य वन संरक्षक नरेश झुरमुरी ने बताया कि पर्यटन स्थल के कार्यों को कानून के दायरे में मंजूरी मिल जाएगी. उन्होंने कहा कि इस परिसर की जो जमीन नवी मुंबई महानगर पालिका के अधीन है, वहां पर नेचर ट्रेल, विसावे, पानी के लिए नाले बंधारे और लोगों को बैठने के लिए पगोड़े प्रस्तावित किए गए हैं. इन तमाम कार्यों का प्रस्ताव वे इको टूरिज्म की बैठक में रखेंगे. अपन है नवी मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रातलं ही जी जागा आहे, या जागेवर आपण पर्यटन विकास करणार आहे. ॲक्च्युली मुख्यतः या जागेचं जे लीगल स्टेटस आहे ते वन असल्यामुळे, जे आपण जे बोललात की बऱ्याच वर्षापासून रखडलेलं आहे, त्याच्यामागचं कारण तेच आहे. तर आपण सर्व आता नियमानुसार कारवाई करतो आहे. याच्यामध्ये वनसंवर्धन कायद्याअंतर्गत आम्हाला प्रस्ताव प्राप्त झालेला आहे, तो पुढील 1-1.5 महिन्यामध्ये तो क्लिअर होईल. आणि याच्यामध्ये 1 हेक्टरपेक्षा कमी असल्यामुळे त्याला मान्यतेला काही अडचण नाही आहे. आणि इथं जी आपण कामं करणार आहोत ती पर्यावरणपूरक आणि आपली वनसंपदा कशी आपल्याला जपता येईल त्याच पद्धतीचे आपण ज्या ठिकाणी कामं करणार आहे. आत्ता ज्या मार्गावर आपण उभं आहे याला आपण नेचर ट्रेल अशा प्रकारे आपण तिथं हे करणार आहे की ज्याच्यामध्ये निसर्गाचा ऱ्हासही होणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, पर्यावरणपूरक ॲक्टिव्हिटी आपण करणार आहे. तर आपण याच्यामध्ये नेचर ट्रेल करू, मध्येमध्ये बसण्यासाठी आपण पर्यावरणपूरक विसावे निर्माण करू, वर गेल्यानंतर तिथं जल आणि मृदुसंधारणाची कामं व्हावी याच्याकरता आपण त्या ठिकाणी सिमेंटचे नाले बंधारे घेऊ, म्हणजे त्या ठिकाणी पाणीच असेल, पाण्याचा त्या ठिकाणी निचरा पण होईल, निसर्गाचं संवर्धन होईल. आणि वरच्या बाजूला लोकांना बसण्यासाठी तिथं पर्यावरणपूरक आपण पगोडे आपण त्या ठिकाणी प्रस्तावित करतो आहे. आणि याचा संपूर्ण निधी महाराष्ट्र शासन आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत घेणार आहे. यातलं काही क्षेत्र जे आहे वन विभागाच्या अखत्यारीतल्या बाहेर आहे, तिथं महानगरपालिका काम करू शकते. आज मी नकाशे बोलवले आहेत, जे क्षेत्र वनक्षेत्राच्या बाहेर आहे त्या ठिकाणी इमिजिएटली तुम्हाला काम होताना दिसेल पुढच्या काही दिवसांमध्येच. आणि जे वनक्षेत्र आहे त्या वनक्षेत्रामध्ये आपल्याला वनसंवर्धन कायद्याअंतर्गत जी आहे ते त्याची मान्यता प्राप्त झाल्यानंतर आपण करतो आहे. आणि त्याला पण जास्ती कालावधी लागणार नाही. आमच्या विभागाचंसुद्धा इको टुरिझमचं एक कमिटी आहे, त्या कमिटीकडे आता परवा सकाळीच मी चाललो आहे मीटिंगला तिथं. त्याच्यामध्ये या दोन्ही प्रोजेक्टबद्दल मी तिथं सांगणार आहे. आणि हा प्रोजेक्ट त्यांच्याकडनं क्लिअर झाल्यानंतर आणि आपल्याकडे निधी पण प्राप्त झालेला आहे, त्या अनुषंगाने आपल्याला पुढच्या काही कालावधीमध्येच या प्रकल्पाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून जाईल. आयुक्त अभिजीत बांगरने इस दौरान विश्वास दिलाया की पर्यावरण के नियमों के दायरे में किए जा रहे इस विकास को गति देने का कार्य जल्द से जल्द किया जा रहा है, जिसके लिए वन विभाग और महानगर पालिका संयुक्त रूप से काम कर स्थल का काया पलट करेगी. जे काही विकास आपण करणार हे करत असताना स्थानिक पर्यावरण वनसंपदा याला कुठलीही हानी पोहोचणार नाही. आणि त्या पद्धतीने निसर्गप्रेमी असतील, पर्यावरणवादी असतील, त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाचा आदर ठेवूनच आपल्याला या ठिकाणी जो काही विकास करायचा आहे तो प्रस्तावित करणं गरजेचं आहे. पण नक्कीच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे. त्या संबंधाने माननीय खासदार महोदयांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी ही व्हिजिट आयोजित करण्यात आली होती. आणि महाराष्ट्र शासन त्यांच्या वतीने वन विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या पर्यटन आराखडा जो आहे त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करणं प्रस्तावित आहे. स्थानिक दोन या ठिकाणी श्रद्धास्थानं आहेत, जो स्थानिक नागरिकांचा श्रद्धेचा विषय आहे, तर त्या श्रद्धालाही कुठेही बाधा पोचणार नाही या पद्धतीने पण तो ॲस्पेक्ट पण आपल्याला हा विकास करताना लक्षात घेणं गरजेचं आहे. पण मला विश्वास आहे की जर याला आपण पर्यावरणाच्या कार्यकक्षेमध्येच जर चांगल्या पद्धतीने विकसित केलं तर जास्तीत जास्त नागरिक याचा फायदा घेऊ शकतील. ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.